नमस्कार, मी सुनीता थोरात, सुनीता रेसिपीज मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज मी तुम्हाला अगदी कमी आणि मोजक्या सामानामध्ये भेंडीची रुचकर अशी भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया। मी 1/2 किलो भेंडी बारीक चिरून घेतलेले, 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि साधारण 1 छोटा चमचा मी कांदा लसूण चटणी घेतलेली आहे आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हळद। तर सर्वप्रथम आपल्याला ही जी भेंडी आहे ती तव्यामध्ये भाजून घ्यायची आहे। साधारण 1 मिनिटभर आपल्याला ही अशी परतून घ्यायची आहे। साधारण मिनिटभर परतल्यावरती थोडंसं तेल मी ॲड केलेलं आहे। तेल घातल्यावरती आपल्याला ही अशी थोडा वेळ भाजून घ्यायची आहे। तर आपली ही भेंडी चांगली भाजून झालेली आहे। आता मी ही काढून घेणार आहे। भेंडी भाजल्यामुळं त्याची चवही छान लागते आणि जराही चिकट होत नाही। तर आता आपल्याला भेंडीच्या भाजीला फोडणी घालायची आहे। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेले आहे। साधारण 1 छोटा चमचा मी तेल ॲड केलेलं आहे। भेंडी भाजताना तेल घातलं होतं त्याच्यामुळं मी थोडंच तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती थोडीशी मी मोहरी ॲड केलेली आहे, जिरं, कढीपत्ता आणि हा कांदा। तर आपल्याला हा कांदा गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे। आपला हा कांदा छान गुलाबी रंगावरती भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड केलेली आहे। हळद परतून झाल्यावरती आपल्याला ही जी भेंडी आहे भाजलेली ती परतून घ्यायची आहे। आता आपल्या ह्याच्यामध्ये हे चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि ही जी कांदा लसूण चटणी आहे ती मी ॲड केलेली आहे। आणि आता आपल्याला कमी गॅसवरतीच ही भाजी बनवायची आहे आणि झाकण ठेवायचं नाही आहे। जर तुम्हाला झाकण ठेवायचंच असेल तर तिरकं झाकण ठेवायचं। तर आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता जराही चिकट झालेली नाही आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।